Okay. Brilliant. Oh. नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप असे स्वागत करतो आपलं मनमेधा कायरोपॅक्टिक आपल्या चॅनलवर. आज निकम सर आले आपल्याकडे. नमस्कार. नमस्ते सर. कालची कंडिशन बघता आज सेकंड डे तुमचा कायरोपॅक्टिकचा. आज एकंदरीत तुम्ही सरळ उभे आहात. हो, काल एकदम कालची परिस्थिती खूपच बिकट होती. काल ऍक्च्युली मला उभंही राहिलं जात नव्हतं. काय झालं होतं नेमकं सांगता येईल तुम्हाला? एक दोन दिवसापूर्वी ॲक्च्युली मी झोपेतून उठून बसलो आणि जसं उभं राहिलो तसं अचानक एकदमच इथं क्रॅक आला बॅक पेन. तर उभं राहिलो तेव्हापासून इतकं पेन व्हायला लागलं की मला अक्षरशः म्हणजे वाकलंही जात नव्हतं आणि कुठलीच मुवमेंट होत नव्हती. तर पूर्ण दिवसभर मी तसंच्या तसं म्हणजे खाली बसलंही जात नव्हतं, उभं राहून अक्षरशः म्हणजे पूर्णपणे असं वाकडत जात होतं. आज किती आराम वाटतोय? आज जवळपास 70% म्हणजे कालचा आणि आजचा जर बघितलं बऱ्यापैकी. काल म्हणजे मला असं एवढं सुद्धा हे होत येत नव्हतं, आज बऱ्यापैकी म्हणजे ऍटलीस्ट एवढं तरी हे होत आहे. आणि बॅक साईडला मला म्हणजे ही मुवमेंट काहीच नव्हती माझी. पूर्वी झालं होतं का? पहिल्याच वेळेस असं झालंय तुम्हाला? यापूर्वी एकदा झालं होतं दिवाळीच्या दिवशी. ओके. तेव्हाही ऑलमोस्ट मी म्हणजे 4-5 दिवस पूर्ण. आता तुमचं केस पेपर केलं आहे त्याच्यानुसार आपण तुमचं फायंडिंग्स कुठे लेफ्ट साईडला पोस्टेरिटी वगैरे आहे किंवा केस शोल्डर इलिव्हेटेड आहे आपण जजमेंट एनीच लावलं आहे की तुमची एस एल आर पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एक पाय उचलल्यावर तुम्हाला कमरेत वेदना होता, वेदना होत्या, काल जोराच्या वेदना झाल्या होत्या. त्यावरनं तुमच्या पायामध्ये जे रेडिएटिंग पेन जातं ह्या पण गोष्टी आहेत. तर हे सगळं निदर्शन असं आहे का तुमच्या EL5, EL4 किंवा EL5S1 डिस्क कॉम्प्रेशन असू शकते? ओके. तर तुम्ही MRI काढून घ्या. आम्ही जी केलेले केस स्टडी आहे ते तुमचे रिपोर्ट जवळजवळ सारखेच येतील. तरी पण एक MRI काढून आपण डिटेलमध्ये एक मोठा कोर्स पण करू त्याच्यासाठी. तर आज बरं वाटतंय तुम्हाला, एक सेकंड सेटिंग करूया आपण. ठीक आहे. रिलॅक्स. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. काउंट केला आणि ऑस्टोपॅथी घेतो. रिलॅक्स. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. Relax. Breathe out. Brilliant.
बाहेर ठेवा तर तुम्ही कुठेच आहात. रिलॅक्स, टोटली रिलॅक्स. इनहेल, एक्सहेल, रिलॅक्स. सर निकम सर तर कसं वाटली ट्रीटमेंट? ट्रीटमेंट घेतल्यानंतर खूपच कम्फर्टेबल वाटलं. जे की कालपासून मला बऱ्याचशा मुवमेंट माझा स्टॉप झाला होता डायरेक्टली, परंतु आज जर बघितलं तर आज व्यवस्थितरित्या उठून बसतोय किंवा चालतानाही ज्या काही काल खूपच पेन होत होता एकदमच कमी झाला. बऱ्यापैकी ऑलमोस्ट 70-80% पेन कमी झालेलं आहे. ओके, निश्चितच काल आणि आज जे 2 दिवसाची जी काही थेरपी कम्प्लीट केली तर त्याचा खूपच आउटस्टँडिंग रिझल्ट आहे. आणि डेफिनेटली हे जे काही प्रॅक्टिसेस आहेत हे निश्चितच रिझल्ट आहेत. ओके, थँक्यू सर. थँक्यू.